नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपलं टूब चॅनल मास्टर वैभव बिरेरमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास टेन्थ इंग्लिशचा चॅप्टर टू पॉईंट टू म्हणजे धडा क्रमांक दोन पॉईंट दोन द दो बॉय हू ब्रोक द बँक वॉर्मिंग अप चिटचॅट खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावणार आहे आणि जर तुम्हाला या चिटचॅट वॉर्मिंग अप गेगप चिटचॅटची उत्तर हवी असणार तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हाल आणि त्यावरती तुम्हाला या अप चिटचॅटचे मॅसेज जे आहे ते एफ फॉर्मॅटमध्ये मिळून जाणार तर सुरू करूया वॉर्मिंग अप चिटॅटला तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे तुम्हाला चिटचॅटमध्ये अ लाय कॅन रन राऊंड द वर्ड बिफोर द हॅज गोट इट्स बुट्स ऑन तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा होतो की म्हणजे खऱ्यापेक्षा खोटी बातमी जी आहे ती लवकर प्रसारित होते द अबो क्वेश्चन्स एक्सप्रेस हाऊ फास्ट रमर स्पीड आणि म्हणजे ही जी आता थोडक्यात ही जी मन आहे किंवा ही जी बाब आहे थोडक्यात ही ही एवढं म्हणजे ही सिद्ध करते की म्हणजे यातून सिद्ध होतं की जी रुमरस रुमरस म्हणजे खोटी बातमी यालाच अफवा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर अफवा या खऱ्या बातम्यांपेक्षा लवकर पसरते असं इथे सिद्ध होत आहे त्यानंतर दुसरं म्हणजे यामध्ये दुसरा पॉईंट आहे टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रमरस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ग्रुपमधील तुमच्या गटातील मित्रांसोबत चर्चा करा आत्ता सध्या ज्या अफवा चालू आहेत त्यावरती जसं की काही ना काही अफवा येतच असतात त्यावरती तुम्ही चर्चा करा थोडक्यात ठीक आहे त्यानंतर बोललो आहे वेन पीपल बिलिवड ॲट फर्स्ट ॲट फर्स्ट अँड सर्व फॉर इट लेटर ठीक आहे त्यानंतर आहे ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज फॅक्ट ऑर फेक फॅक्ट ऑर फेक म्हणजे आपण कशा पद्धतीने किंवा तुम्ही कशा पद्धतीने डिसाईड करता किंवा डि म्हणजे निर्णय घेता की ही जी बातमी आहे ती खरी आहे किंवा खोटी आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर त्या चौथा आहे हू डू यू थिंक हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज म्हणजे तुमच्या मते ज्या खोट्या बातम्या आहेत ज्या अफवा आहे त्या कशा पद्धतीने प्रसारित होतात त्यासाठी कोण जिम्मेदार आहे असं तुम्हाला वाटतं हे तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस तुमच्यापर्यंत ज्या काही अफवा किंवा ज्या काही बातम्या येतात त्या सर्वांवरती तुम्ही विश्वास ठेवतात का जर ठेवत असाल तर तुम्हाला एस म्हणायचं आहे म्हणजेच हो म्हणायचं आहे नसल ठेवत तर नो म्हणायचं आहे आणि तुम्हाला एक शब्दात उत्तर नाही तुम्हाला लाईनली उत्तर द्यायचं आहे म्हणजे लाईनमध्ये उत्तर लिहायचं आहे त्यानंतर आहे तुम्हाला लास्ट क्वेश्चन या पहिल्या प्रश्नामधला त्यामध्ये आहे गिव वन एक्झाम्पल ऑफ अ रमर वीच सिमड वीच सीम टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग लेटर इट वॉज द रोड फॉल्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक अशा अफवाबद्दल लिहायचं आहे, आहे जी तुम्ही ऐकली तुम्हाला प्रथमता ती खरी वाटली आणि जेव्हा तुम्ही तिच्याबद्दल चौकशी केली तुम्ही तिची पडताळणी केली तेव्हा तुम्हाला ती खोटी वाटू लागली तर त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या प्रश्नावरती जाऊया त्यावरती आहे तर दुसरा प्रश्न आहे रेड द फॉलोइंग स्टेटमेंट्स डिस्क्राईब वेदर दे आर फॅक्ट ऑर रमर जस्टिफाय युअर डिसिजन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला पुढे काही वाक्य किंवा विधाने दिलेली आहे त्यावरती तुम्हाला चर्चा करायची आहे आणि ठरवायचं आहे ती खोटी आहे ती अफवा आहे की खरी बातमी आहे तर स्टेटमेंट्स आहे विद्यार्थी मित्रांनो पहिलं वाक्य आहे काऊ गिव बर्ड टू अ का तर फॅक्ट फॅक्ट आहे रमर आहे की जर फॅक्ट असेल तर फॅक्टवरती क्लिक करा रमरस रमरस असेल म्हणजेच अफवा असेल तर वरती क्लिक करा आणि एक्सप्लेनेशन देखील द्यायचं आहे का म्हणजे का ती फॅक्ट आहे किंवा का ती रमरस आहे ठीक आहे तर है कि तुम्हाला हे सर्व करायचं आहे म्हणजे फक्त एवढंच आहे की तुम्हाला फॅक्ट आहे की रमर करा आणि एक्सप्लेनेशन द्या जर तुम्हाला नसल देता येत तरी काही हरकत नाही डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा तुम्हाला आमचा टेलिग्राम चॅनल ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अँसर मिळतील खूप सोप्यावर मी गप चिटच होता आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा तुम्हाला भाषांतर करण्याचा तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणपर्यंत शेअर करा कारण आमचा चॅनल महाराष्ट्रातील इत्याता दहावीच्या विद्यार्थ्यांना ब अत्यंत म म्हणजेच मुफ्त दरात तुम्ही बोलू शकता मुक्तपणे तुम्हाला विना निशुल्क बोलू शकता तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता तुम्हाला फ्रीमध्ये इंग्लिश सब्जेक्ट टीच करतो आहे संपूर्ण व्हिडिओज आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत तुमच्या शिक्षणासाठी तर नक्कीच तुम्ही त्या सर्व व्हिडिओज बघा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकता द बॉय हू ब्रोक द बँक तर ही देखील व्हिडिओ आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे तुम्हाला या चॅप्टरचं एक्सप्लेनेशन तर तुम्ही एक चॅ फर्स्ट टाईम ही चॅप्टर रीड करून घ्या त्यानंतर तुम्हाला जे एक्सप्लेनेशन आहे ते खूप सोप्या पद्धतीने समजेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर